रोमन संख्या चिन्हामध्ये अंकांना स्थानिक किंमत नसते म्हणून संख्या लिहिण्यासाठी काही नियम तयार केलेले आहेत तर बघा आय व्ही एक्स या चिन्हांच्या सहाय्याने संख्या लिहिण्यासाठी काही नियम तयार केलेले आहेत त्यापैकी पहिला नियम आहे आय व एक्स यांपैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एकापुढे एक लिहिल्यास बेरीज करून संख्या मिळते समजा मी डबल आय घेतली आय म्हणजेच वन वन प्लस वन इज इक्वल टू टू त्यानंतर दुसरा नियम आहे आय व एक्स ही चिन्हे एका एक, एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात समजा मी उदाहरण घेतलं ट्रिपल आय इज इक्वल टू वन प्लस वन प्लस वन इज इक्वल टू थ्री तर तिसरा नियम काय सांगतो बघा आय किंवा व्ही यांपैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत डावीकडील संख्येत मिळवली जाते समजा याचं उदाहरण आपण घेऊया व्ही आय व्ही म्हणजेच फाईव्ह आणि आय म्हणजेच वन फाइव प्लस वन इज इक्वल टू सिक्स त्यानंतर चौथा नियम काय आहे बघा आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा करतात मी उदाहरण घेतलं आय व्ही तर आय म्हणजे एक आणि व्ही म्हणजे पाच मग आता पाच ही मोठी संख्या आहे मग पाच या मोठ्या संख्येतून म्हणजेच मधून वन मायनस करायचं आहे म्हणजे याचं उत्तर येणार आहे फोर तर पाचवा नियम काय सांगतो बघा दहाच्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या दहा पाच आणि एक अशा गटामध्ये विभागून वरील नियमानुसार लहान किंवा मोठे चिन्ह वापरून लिहित उदाहरण आहे डबल एक्स डबल आय आता या ठिकाणी बघा एक्स म्हणजे टेन मग टेन प्लस टेन प्लस डबल आय म्हणजे टू इज इक्वल टू ट्वेंटी टू